महाराष्ट्र के उपमुख्यमंत्री और जिले के पालक मंत्री देवेंद्र फडणवीस ने जब से पालक मंत्री का पदभार संभाला है वो पहली बार जिले में सभा के लिए आए और उन्होंने जनता को संबोधित किया। साथ ही विधायक नरेंद्र भोंडेकर भी उनके साथ स्टेज पर गले में भाजपा की रुपट्टे के साथ दिखे, जिससे ये समझ आ रहा है कि शिंदेगढ़ के विधायक अब भाजपा गठ में शामिल हुए दिख रहे हैं। साथ ही विधान परिषद विधायक डॉक्टर परिणय फूके, पूर्व नगर अध्यक्ष प्रदीप पडोले और अन्य पदाधिकारी उपस्थित थे। 14 ते 19 ज्यावेळी आपलं सरकार होतं त्यावेळी आपण चक्रीय बदली पद्धत आणली होती, कारण नेहमीच विदर्भातले मराठवाड्यातली पदं निरकामी असतात, त्यामुळे शेवटच्या टोकापासून म्हणजे नागपूर विभाग, अमरावती विभाग, मराठवाडा विभाग, उत्तर महाराष्ट्र, कोकण आणि मग मुंबई, पश्चिम महाराष्ट्र असं एक आपण बदल्यांच्या संदर्भातले सूत्र ठरवलं होतं। मध्यंतरीच्या काळात महाविकास आघाडीचं सरकार आलं आणि त्यांनी ते सूत्र बंद केलं। ते बंद केल्यामुळे विदर्भामध्ये मराठवाड्यामध्ये मोठ्या प्रमाणात रिक्त पदं आहेत आणि म्हणून पुन्हा एक नवीन सूत्र आम्ही तयार करू, पण ते सूत्र तयार होतपर्यंत आम्ही थांबणार नाही। आता विशेषतः हे ज्या रिक्त जागा विदर्भातल्या आहेत त्या भरण्याच्या संदर्भातले निर्देश मी यापूर्वीच मी दिलेले आहेत।